आपल्या चॅनल वर या आधी डोशाचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले आहेत, मग तो पोह्यांचा डोसा असेल किंवा कुळीत वापरून केलेला डोसा असेल. आज आपल्या एपिसोड मध्ये अर्थातच आपण डोशाचा एक प्रकार बघणार आहोत, पण आपण हटके इन्ग्रेडियंट्स वापरून हा डोसा करणार आहोत आणि हा डोसा एकदम झटपट होणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण एक झटपट होणारा हेल्दी डोसा बघतोय. आज आपण चवळी वापरून डोसा करणार आहोत. बरोबर ऐकले तुम्ही, चवळी वापरून आज आपण डोसा करणार आहोत. तर ही संपूर्ण कृती कशी करायची, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर चवळीचा इन्स्टंट डोसा करण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे चवळी. इथे मी चवळी घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत. प्रमाण लक्षात द्या, चवळी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. चवळी एक वाटी असेल तर तांदूळ आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आणि हे साधारण 6 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट भिजत घालायचे. आणि हे भिजत घालताना मी एकत्र भिजत घातलं होतं आणि त्याच्याबरोबर मी या सुक्या लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या, म्हणजे वाटताना त्या एकदम बारीक होतात. आता हे जे 3 जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण चवळी आणि तांदूळ वाटणार आहोत त्याच वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये 3-4 लसणीच्या पाकळ्या आणि 1/2 इंचचं आलं ऍड करायचं आहे आणि हे पण ह्या मिश्रणामध्ये वाटून घ्यायचं आहे. डोश्याचा बॅटर आपलं व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता जशी आपली नॉर्मल डोश्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी असते तशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या पिठाची ठेवायची आहे. इथे डोश्याचा बॅटर रेडी आहे. तुम्ही बघू शकता खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. मिरची घातल्यामुळे कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे बॅटर आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याचे डोसे करायला घेऊया. तर तवा व्यवस्थित तापलेला आहे, छाननी ब्रशनी त्याला ग्रीस करून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर डोसा घालून घेऊया. फळीच्या साह्याने आपण डोसा घालून घेऊया. साधारण 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे डोस्यावर आणि मग आपण बघून घेऊया. खालची साईड व्यवस्थित ड्राय होऊन द्यायची आहे आणि मग आपण हा डोसा पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अलगदपणे आपला हा जो डोसा आहे तो सुकतो आहे आणि आता व्यवस्थित आपण हा पलटी करून घेऊया. खूप सुंदर कलर आलेला आहे आणि छान खरपूस भाजलेला आहे. तर बघितलं मित्रांनो, झटपट होणारा शिवाय हेल्दी आणि चवळी वापरून केलेला इन्स्टंट डोसा आपला रेडी झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये करून बघा आणि तो कसा होतोय त्याच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. मुलांना टिफिन मध्ये देण्याकरता सुद्धा हा उत्तम ऑप्शन आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला पण व्हिजिट करू शकता. त्याचे हँडल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार. चला आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका हेल्दी एपिसोड मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.